प्रॉब्लेम सेट वन मधील क्वेश्चन नंबर सिक्स आज आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर सिक्स मध्ये हा फर्स्ट क्वेश्चन आहे. हा फर्स्ट क्वेश्चन आपण इथं सॉल्व करून दाखवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपण जे प्रॉब्लेम सॉल्व केले होते बघा, त्या प्रॅक्टिस सेट 1.4 मधील जसे क्वेश्चन्स होते त्याच पद्धतीने क्वेश्चन्स या प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर सिक्स मध्ये दिलेले आहेत. हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक्स दिसतोय आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये इथं सुद्धा एक्स दिसतोय, बरोबर. इथं वाय आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये इथं सुद्धा काय आहे, वाय आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, म्हणजे आपण 1/x ला आपण m मानणार आहोत. आपण काय करूया, 1/x ला आपण n मानू आणि 1/y ला काय म्हणू, n मानू, ठीक आहे. मग हे जे इक्वेशन आहे आपलं, जे पहिलं इक्वेशन कोणत्या पद्धतीने तयार होईल बघा, जर आपण ते इक्वेशन घेतलं ते बघा काय तयार होईल, 2m + 2n, वरती इथं 2 आहे बघा, इथं 2 असल्यामुळे काय 2n आहे, अपॉन 3, बरोबर. आपण 1/y ला काय अज्युम केलेलं आहे, n अज्युम केलेलं आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, y च्या जागी 3 येणार आहे. 1/y च्या जागी काय येणार आहे, 3 येणार आहे, बरोबर, अपॉन 3, ओके. त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे लिनियर इक्वेशन आहे का रे, नाहीये. मग आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचे. मग काय करावं लागेल, हे जे 3 आहे हे 3 आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतील, काढावे लागते. म्हणजे काय करायचं, या हा जर आपल्याला 3 काढायचा असेल तर पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण डिवायडेड बायच्या अपोजिट काय आहे, मल्टिप्लाय, बरोबर. डिवायडेड बायच्या अपोजिट काय, मल्टिप्लाय. म्हणून आपल्याला पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. या पद्धतीने बघा, म्हणजे 2x ला आपण काय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं. हा जो फ्रॅक्शन होता 2n / 3, याला सुद्धा काय केलं, आपण 3 ने मल्टिप्लाय केलं बघा. आणि 1/6 ला सुद्धा 3 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं. मग या ठिकाणी काय होईल, काय होईल बघा, या पद्धतीने होईल, म्हणजे 3 × 2m 6m होईल. या ठिकाणी बघा, 3 × 2n / 3 याचं जे आहे, तर हा जो 3 आहे अपॉन मध्ये आणि हा जो खाली डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे तो काय होईल, कॅन्सल होईल, राहतंय काय मग 2n राहतंय, बरोबर. इज इक्वल टू हा 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 होईल, बरोबर. मग काय राहील, 1/2 या ठिकाणी राहील. तरी सुद्धा आपलं जे इक्वेशन आहे ते परत लिनियर आहे का, नाहीये, त्यामुळे इथं फ्रॅक्शन आलाय. हा 2 आपल्याला परत या ठिकाणी काढावा लागेल. मग काय करावं लागेल, 2 ला आपल्याला काय करायचंय, इज इक्वल टू साइनच्या इकडे घेऊन जायचंय, बरोबर. म्हणजे काय होईल बघा, म्हणजे आपल्याला होईल, 2 हा डिवायडेड बाय आहे, इकडे जाऊन तो होईल मल्टिप्लाय, आणि हा हे जे आहे 6m + 2n या ठिकाणी मी काय केलं लिहिलेलं बघा. आता काय करायचंय, 2 × 6m आणि 2 × 2n करायचंय. 2 × 6 किती येत आहे, 12m + 2 × 2n 4n होत आहे, आणि इज इक्वल टू काय, 1 आहे. आपल्याला हे जे इक्वेशन मिळाले हे लिनियर इक्वेशन आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. दुसरं जे इक्वेशन आहे बघा, हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये 3/x 2/y आपण काय केलेलं आहे रे, 1/x ला काय म्हटलेलं आहे, m म्हटलेलं आहे, बरोबर. 1/x ला काय म्हटलंय, m म्हणलेलं आहे. म्हणून आपण 3/x ला काय म्हणणार, इथं होणार आहे 3x 3m, आणि 1/y ला काय म्हटलंय, आपण n म्हणलंय, मग इथं काय येणार आहे, 2n येणार आहे, ठीक आहे, 2n येणार. 3m + 2n इज इक्वल टू 0 हे आपलं सेकंड इक्वेशन तयार झालं बघा. आता आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत बघा. फर्स्ट इक्वेशन आहे 12m + 4n इज इक्वल टू 1, आणि दुसरं इक्वेशन आहे 3m + 2n इज इक्वल टू 1. आता यांचा आपण काय करूया, मल्टिप्लाय बाय 2 ने मल्टिप्लाय करू. कशाला, इक्वेशन 2 ला, कारण इक्वेशन 2 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये काय आहे, इथं 4n आहे इक्वेशन 1 मध्ये आणि इथं 2 आहे. इथं जर 4 करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 2 ला
काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इक्वेशन 2 ला जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, आपल्याला इक्वेशन मिळणार आहे 3. काय होतंय बघा, 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 3m इंटू 2 6m, 2n इंटू 2 4n आणि 20 इंटू 2 0 इक्वेशन मिळालं आपल्याला 3 नंबरचं. आता काय करायचं, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड याचं काय करू आपण, सेकंड थर्ड इक्वेशन थर्डचं काय करू आपण, सबस्ट्रॅक्शन करू. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय होतंय बघा, इथं मायनस साईन येणार आहे बरोबर, इथं मायनस साईन येणार आहे आणि मायनस साईन आल्यामुळं 4n आणि 4n काय होणार आहे, कट होणार आहे आणि 6 मायनस 12 मायनस 6 किती होतात, 6m होतात आणि 1 मायनस 0 काय होतो, 1 होतो. त्यामुळं एम ची व्हॅल्यू किती येणार आहे, एम ची व्हॅल्यू आलेली आहे 1/6. ओके, आता एम ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती आपण पुट करू इक्वेशन कशामध्ये, सुद्धा तुम्ही करू शकता, 1 मध्ये करू शकता, 2 मध्ये करू शकता, 3 मध्ये करू शकता. या ठिकाणी आपण काय करूया, इक्वेशन 3 मध्ये करूया. इक्वेशन 3 काय आहे, आता आपण काढलेलं 6m प्लस 4n इज इक्वल टू 0 आहे का नाही, इक्वेशन 3 आहे आपण इथं घेतलं. ओके, आता 6m प्लस 4n, आता m ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली, m ची व्हॅल्यू किती आहे, m ची व्हॅल्यू आहे 1/6. मग मी m ची व्हॅल्यू काय केली, मी पुट केली, m ची व्हॅल्यू पुट केली 1/6 प्लस 4n इज इक्वल टू n. आता इथं काय होणार आहे, 6 अपॉन मध्ये पण आहे आणि डाऊन मध्ये पण आहे बरोबर, म्हणजे काय होणार आहे, 6 कॅन्सल होणार आहेत. इथं काय झालं, 6 कॅन्सल झाला, इकडे 6 कॅन्सल झाला, राहिला 1, 1 प्लस 4n इज इक्वल टू 0. आता हा जो 1 आहे तो इज इक्वल टू साईनच्या राईट हँडला, राईट हँड साईडला टाकू आपण, की हा राईट हँड साईडला टाकला, मायनस 1 झाला. मग एन ची व्हॅल्यू किती, एन ची व्हॅल्यू येणार आहे, आता इथं 4 चुकून टाईप झालेलं आहे बरं का, ठीक आहे, एन ची व्हॅल्यू काय आलेली आहे, मायनस 1/4. आता आपण काय करूया, जे रिसबस्टिट्यूट करूया, म्हणजे काय करायचं आहे, रिसबस्टिट्यूट करायचं, याचा अर्थ काय करायचं, 1/x ची व्हॅल्यू आपण m टाकली होती आणि 1/y ची व्हॅल्यू आपण n टाकली होती. मग रिसबस्टिट्यूट करताना 1/x ची व्हॅल्यू किती होते, 1/6 आपण टाकूया, ठीक आहे, एमच्या जागेवर काय टाकू आपण, 1/6. हा जो m होता याच्या जागेवर काय टाकतोय आपण, 1/6 टाकतोय आणि एनच्या जागेवर काय टाकतोय, एन ची व्हॅल्यू टाकतोय, एन ची व्हॅल्यू किती आहे ती आत्ता आपण काढली ना, 1/4. ओके, मायनस 1/4. मग क्रॉस मल्टिप्लाय करूया आपण इथं, म्हणजे 1/6 किती होतात, 6 होतात आणि x इंटू 1 काय होतात, 1x म्हणजेच x होतात बरोबर, म्हणजे x इज इक्वल टू किती येणार आहे, 6 येणार आहे. आणि इथं काय करायचं आहे, y इंटू 1 आणि 1/-4 म्हणजे इथं काय येणार आहे, y ची व्हॅल्यू -4 येणार आहे, ठीक आहे. तर हा आपला क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. क्वेश्चन खूप सोपा आहे, 2-3 स्टेप वाढल्यात फक्त, काही अडचण नाही आहे. आपण जर लक्ष दिले सर्व क्वेश्चन तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ओके, तर पुढचा प्रश्न.